आपण पाहताय AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे. जीवेत शरद शतम. लोकनेता जाणता राजा, गरिबांचा कैवारी, मुत्सद्दी राजकारणी, अष्टपैलू व्यक्तिमत्व अशी अनेक विशेषणं जिथं थिटी पडतात अशा शरद पवार यांचा 12 डिसेंबर हा वाढदिवस. त्यांचा वाढदिवस बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यामुळे उत्साह आणि आनंदी वातावरण झालेला हा कार्यक्रम तेवढाच भावनिक ठरला. यानिमित्त पाहूयात AM न्यूजचा हा विशेष वृत्तांत. बारा डिसेंबर 1940 रोजी जन्मलेल्या शरद पवार यांनी यंदा 80व्या वर्षात पदार्पण केलंय. यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं 80 लाख रुपयांचा कोष तयार करण्यात आलाय. राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीनं हा निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरला जाणार आहे. हा निधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते शरद पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. राष्ट्रवादीच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त हा 80 लाख रुपयांचा कोष जमा केलाय. त्यात कार्यक्रमादरम्यान भर पडली आणि हा निधी 1 कोटी 80 लाख रुपयांवर गेला. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी कार्यक्रमात तशी घोषणा केली. ऐंशी लाख रुपयाचा हा कोष तयार झालेला आहे. आज साहेब 80व्या वर्षात पदार्पण करतायत म्हणून आपल्या महाराष्ट्रातल्या असंख्य कार्यकर्त्यांनी याच्यासाठी वेगवेगळ्या घरात जाऊन ही निधी गोळा केलेला आहे. पण मला या ठिकाणी मुद्दामून आनंदाने या ठिकाणी सांगायचं आहे की माननीय प्रफुल्ल पटेल साहेब यांनी मला असं सांगितलं की 80 लाख रुपये तुमच्याकडे गोळा झाले आहेत, तेवढेच 80 लाख रुपये मी गोळा करून तुम्हाला देण्याची व्यवस्था करणार आहे. दिले त्यांनी, दिले 80 लाख गोळा झालेले आहेत. त्याच्यात 20 लाख मगाशी अधिक वाढले 1 कोटी आणि आता प्रफुल्लभाईंनी जे दिलेले आहेत ते 80 लाख म्हणजे 1 कोटी 80 लाख पर्यंत हे गेलेले आहेत. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे गुजरातचे अध्यक्ष आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केरळचे नेते पितांबर मास्टर, छगन भुजबळ, नवाब मलिक, अरुण गुजराथी, सुनील तटकरे आदींचीही यावेळी उपस्थिती होती. ऐसे समय में साऊ फुले आंबेडकर की विचारधारा को लेकर देश में जिन लोगों के मन में डर सर्व नेत्यांच्या उपस्थितीत पवार साहेबांनी ली है और हम सब विविध पक्षांचे नेते या ठिकाणी शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी येत होते. निश्चित रूप से पवार साहेब यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा सगळा सोहळा पार पडला. मोठ्या संख्येने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. विद्यार्थीही यावेळी मोठ्या संख्येनं शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून यशवंतराव चव्हाण सेंटरला आलेले होते. त्यावेळी जागा अपुरी पडल्यानं विद्यार्थ्यांना मंचावरच स्थान देण्यात आलं. 1 कोटी 80 लाख पर्यंत हे गेलेले आहे. कोलवरकर की विचारधारा को लेके कहीं ना कहीं हम पर थोपने का काम हो रहा है. ऐसे समय में साऊ फुले आंबेडकर की राजकारण, कला, क्रीडा, साहित्य अशा अनेकविध क्षेत्रात शरद पवार यांचा अगदी सहज वावर आहे. म्हणूनच त्यांना अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. यानिमित्त त्यांच्या चाहत्यांच्या वतीनं त्यांना देणाऱ्या भेटवस्तूही त्यांच्यासारख्याच अनोख्या ठरल्या. राजवर्धन जयंत पाटील तसंच प्रतीक जयंत पाटील यांच्या वतीनं शरद पवार यांना एक पेंटिंग देण्यात आली.
शरद पवार यांचे राजकीय गुरु आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण तसंच शरद पवार यांचं हे एकत्रित तैलचित्र शरद पवार यांनीही निरखून पाहिलं. यानिमित्त जुन्या आठवणींना नक्कीच उजाळा मिळाला असेल. आणि यानंतरच्या अनोख्या मैत्रीचं उदाहरण सातारा लोकसभा. सातारा पोटनिवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिली ती शरद पवार यांची पावसातली सभा. या सभेमुळे महाराष्ट्रातील राजकारणाला नवी कलाटणी मिळाली. मात्र पवार यांनी ज्या मित्राच्या प्रचारासाठी ही सभा घेतली ते साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांनी फेटा बांधून शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते हा फेटा बांधण्यात आला. कोल्हापूरच्या रांगड्या मातीची ओळख करून देणारा हा फेटा सर्वांचंच लक्ष वेधून गेला. शाल आणि श्रीफळ देऊन श्रीनिवास पाटील यांनी शरद पवार यांचा सत्कारही यावेळी केला. नमस्कार. तेव्हा श्रीनिवास पाटील यांनी हा फेटा आणलेला होता आणि धनंजय मुंडे यांनी तो शरद पवारांना मांडला. श्रीनिवास पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांना पेंटिंग भेट दिली. संघर्ष असा नामोल्लेख असलेले शरद पवार यांचे हे तैलचित्र तेवढेच लक्षवेधी होते. यानंतर पंढरपूरचे आमदार माननीय भारतनाना भालके हे आदरणीय साहेबांना चांदीची गदा आणि पंढरपूरचा तुळशीचा हार भेट देत आहेत. त्यानंतर पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी शरद पवार यांना चांदीची गदा आणि पंढरपूरमध्ये विठ्ठलाचरणी चढवला जाणारा तुळशीचा हार भेट दिला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मैदानातील पहलवान आणि वस्ताद हा किस्सा चांगलाच चर्चेत आला होता. त्यामुळे खऱ्या पहलवानाची ओळख असलेली ही गदा व्यासपीठावर येताच सभागृहात एकच जल्लोष झाला. भालके यांनीही चांदीची गदा आणि तुळशीची माळ भेट देऊन शरद पवार यांचं अभिष्ट चिंतन केलं. या भेटवस्तूंबरोबरच आमदार धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे यांनीही शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तटकरे साहेब साहेबांच या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान सर्वांनाच भावनिक केलं ते गडचिरोली जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुलगा अशोक मोतीलाल पाटील यानं. वडिलांनी आत्महत्या केल्यामुळे त्र्यंबकेश्वर इथल्या अनाथ आश्रमात राहावं लागणाऱ्या या चिमुकल्याच्या भाषणानं सर्वांचेच डोळे पाणावले. अनेक आमदार खासदार उपस्थित असलेल्या या व्यासपीठावर त्यांनीच न पाळलेल्या आश्वासनाची आठवण या मुलानं सर्वांनाच करून दिली. इतकंच नाही तर शरद पवार यांनी आमचा प्रश्न सोडवावा, आम्ही सर्व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं तुमचा फोटो वडिलांच्या फोटोच्या जागी लावू असं भावनिक आवाहनही या मुलानं केलं. पाहूयात. अनेक आमदार आले, खासदार आले, मंत्री आले, मुख्यमंत्री आले किंवा फक्त आश्वासन भेटलं. आतापर्यंत आम्हाला 4-4 किलोमीटर पाय पाय शाळेला जावं लागतं, इकडून तिकडून कपडे मागावे लागतात. आतापर्यंत आम्हाला सरकार 1 रुपया सुद्धा देत नाही. शेजारच्या मुलाला स्कॉलरशिप भेटते परंतु आम्हाला काहीच भेटत नाही. आणि म्हणून आज शेतकऱ्यांचा नेता आमचे वडील श्री शरदचंद्र पवार साहेब आज यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत. आणि त्यांना एक मी आम्हा सर्व शेतकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना एक त्यांना विनंती करणार आहे का साहेब, आता हे शेतकऱ्यांचं सरकार आलेलं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय मिळवून द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. दरम्यान त्र्यंबकेश्वर इथून आलेल्या मुलांनी शरद पवार यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली. यानिमित्त त्यांनी महामृत्युंजय मंत्राचा जप करत कालभैरवाष्टक म्हटलं. त्यांच्या रसाळ वाणीतून कालभैरवाष्टकाचे सूर सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारे ठरले.
सुगंधिं तुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनानं मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ देवराजसेवमान पावनादिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भानुकोटिभास्करं भवानीतारकं परं नीलकण्ठमिष्टिदात्तदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भक्तिमुक्तिदायकं सशस्तचारुविग्रह भक्तवस्तलं स्थितं समस्तलोकविग्रह विनिक्वानमोद्नेहमकिङ्किनीलसङ्कटे काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभितागमण्डलं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभागि रामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदण्डमोक्षनं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे अट्टासधिन्नपद्मजानकोतिसन्तते दृष्टिपापनष्टपापजानुमुग्ध निशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालिमादिकारणं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं शिवासलोकपुण्यपापशोधकं विभो नीतिमार्गगोविन्दं पुरातनं जगत्पति काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभगोपतापनाशकं ते प्रयत्नेति कालभैरवज्ञसुतौ इति श्रीमन्त शङ्कराचार्यविरचित कालभैरवटक संपूर्ण आणि म्हणून शेवटी श्री बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र शरद पवार यांच्या या अभीष्टचिंतन सोहळ्यात शरद पवार यांच्याच भाषणाची सर्वांना उत्सुकता होती. त्यांनी आपल्या भाषणात सर्वात आधी आठवण काढली ती आपल्या आईची. आपल्या आईचाही वाढदिवस 12 डिसेंबर रोजीच असल्याचं पवार यांनी सांगितलं. यानिमित्त त्यांनी आपल्या आईच्या आठवणींनाही उजाळा दिला. पाहुयात काय म्हणाले शरद पवार. की माझ्या जन्मदिवसाच्या पेक्षा आईचा जन्मदिवस तोच आहे आणि माझ्या मातोश्रीने अतिशय कष्टानं आम्हाला सगळ्यांना शिकवलं वाढवलं. ती स्वतः शेती करायची, वडील नोकरीला असायचे सहकारी संस्थेमध्ये आणि शेतामध्ये जे काही पिकेल ती बाजारामध्ये पोचवण्याच्या संबंधीचं कामसुद्धा करायचे. सार्वजनिक जीवनाची तिला आवड होती आणि म्हणून 1936 साली लोकल बोर्डाला ती पहिल्यांदा निवडून आली आणि महिलांच्या वतीनं महिलांच्यासाठी काम करता येतं या प्रकारचा आदेश त्यांनी त्या लोकल वर्गामध्ये दाखवलेला होता. विशेषतः मुलींचं शिक्षण आणि मुलींनी आत्मविश्वासानं परिस्थितीला तोंड देण्यासाठी उभं राहिलं पाहिजे हा त्यांचा आयुष्यभर आग्रह होता. अनेक गोष्टी त्याच्या सांगण्यासारख्या आहेत पण मी खूपदा असा विचार करतो की सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना अनेक वेळेला यश मिळतं, सन्मान मिळतो, कधी कधी संकटंसुद्धा मोठी येत असतात पण त्या संकटावर मात करण्याच्यासाठी जी एक आत्मशक्ती असते ती शक्ती कुठून आली याचा मी ज्यावेळी विचार करतो तर दोन वर्ग माझ्या नजरेसमोर दिसतात. एक स्वतःच्या मातोश्री आणि दुसरी महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांनी तुम्हाला मला सगळ्यांना प्रचंड शक्ती दिली, साथ दिली. मगाशी बोलत असताना कोणतं सांगितलं ती गोष्ट खरी आहे की सत्तेमध्ये असताना अनेक धोरणं आपल्याला राबवता येतात, कार्यक्रम राबवता येतात पण ते ज्यांच्यासाठी आहे त्या शेवटच्या माणसापर्यंत पोचलं का नाही हे पाहण्याची संधी ज्यावेळी तुम्ही सत्तेच्या बाहेर असता त्यावेळी सांगत असता आणि ज्या माणसाच्यासाठी आपण समाजकारण करायचा निर्णय घेतला
शरद पवार यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि नवाब मलिक यांनीही शुभेच्छा दिल्या. पण आज देशामध्ये लोक जेव्हा शरद पवारांचा उल्लेख करतात ते म्हणतात की एक माणूस असा आहे जो आजही देशाला दिशा आणि नेतृत्व प्रदान करू शकतो. विधानसभेच्या इलेक्शनचा एवढा आपण सगळे उल्लेख करतो, स्तुती करतो, अतिशय चांगली बाब आहे, समाधान आहे. ज्या जसं जयंतरावांनी सांगितलं, आपल्या पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते इतर पक्षामध्ये गेले, त्यावेळीच परिस्थिती अशी होती, 370 लागू झाला होता. लोकसभेच्या पार्श्वभूमीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लागली आणि आपल्या सगळ्यांच्यामध्ये एक थोडा म्हणजे निराशाचा वातावरण होता. अनेक लोक हादरले सुद्धा होते, कसा जाणार आम्ही, काय करणार, मत मिळतील की नाही. पण जेव्हा जेव्हा आम्ही पवार साहेबांशी बोलायचं ते म्हणायचे असो, आता आहे तर आहे, ते परिस्थिती आहे, त्याचा मुकाबला पण तरी करावा तो लागणारच आहे. विज्ञानाला वाहिलेलं नेहरू सेंटर, तिथे सुद्धा पवार साहेब प्रमुख स्थानी आणि पूर्णपणे लहानपणापासूनच्या मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत विज्ञानाची माहिती करून देणं, जगातल्या असलेल्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्या ठिकाणी आणणं, पवार साहेब तिथे काम करतात. लेकिन भले ही पवार साहब का 80वां जन्मदिन हम मना रहे हों, 80 साल की उम्र में भी निश्चित रूप से एक नेता हमारा जिस प्रकार से खड़ा है, ये देश में काम करने वाले सभी नेता और कार्यकर्ताओं के लिए एक आदर्श है. आज महाराष्ट्राच्या तरुणाईनं, ज्या तरुणाईनं या निवडणुकीत आदरणीय पवार साहेबांना पाहिलंय, त्यानंतर महाराष्ट्राच्या तरुणाईची ही भावना तयार झाली आहे की जेव्हा जेव्हा भिंतीला पाठ लागलेली असेल, जेव्हा जेव्हा पुन्हा उसळण्याची इच्छा असेल, जेव्हा जेव्हा लढून जिंकण्याची उर्मी असेल आणि तेव्हा प्रेरणा हवी असेल, तेव्हा ती प्रेरणा म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार. यासह या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथंच थांबण्याची. पाहत रहा AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे.